मोठमोठ्या पदांवर किंवा व्यवसाय करत असलेले ॲल्युमिनियम. तर हे सगळं बघताना आणि जेव्हा शाळेत आल्यावर ऐकायला मिळालं तेव्हा खरं तर मनात धडकीच भरली. म्हटलं बाप रे, हुशार मुलांची शाळा, हुशार सगळी लोक आणि आपण कुठे आलो इथे. त्याच्यामुळे माझं काही चुकलं तर तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं आहे. छोट्यांना सांगते मी, मोठ्यांचं जाऊ देत. तर मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते मनापासून की या इतके छान शाळेत आम्हाला यायला मिळालं आणि या शाळेत असं वाटायला लागलं ऐकल्यावर की आपण असतो तर किती छान झालं असतं. म्हणजे काळ मागे नाही नेतायत म्हणून, नाहीतर खरंच खूप आवडलं असतं. आज मी सगळ्यांचे आभार मानून पुढे जाते. या आज आम्हाला बोलवलंय तर त्यात आम्ही जो लेखन प्रवास केलेला आहे तर त्यातल्याच काही गोष्टी सांगते मी तुम्हाला. अजून एक मी कोणाला न सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगते. म्हणजे मी जेव्हा कुठे भाषणाला किंवा कुठे जाते ना त्यावेळेस मला आणखीन एक भीती वाटते, कारण तिथला जो असा हे डायस असतो ना तो एवढा उंच असतो आणि माझी उंची तुम्ही बघितली कमी आहे, त्यामुळे मला असं असं करून बोलायला लागतं. दिसतच नाही कोणी समोरचं, त्याही लोकांना मी दिसत नाही, त्यामुळे मला इतका आनंद झाला, अरे वा आपल्याला लोक दिसणार आहेत, लोकांनाही आपण दिसणार आहे. म्हणजे या शाळेचा परिसर जेवढा छान आहे तेवढ्या वस्तूसुद्धा किती कल्पक आहेत याची खात्री पटली. त्याप्रमाणेच तुम्ही हुशार आहात, पण एक लक्षात घ्या की मी हुशार नाही. म्हणजे माझे शाळेत असताना दोन विषय अतिशय शत्रू होते, एक म्हणजे विज्ञान आणि दुसरा म्हणजे गणित. तर विज्ञान हा विषय जो होता त्याच्यातली ती मूलद्रव्ये असतात ना तुम्ही शिकत असाल, त्यातलं मला O2 आणि H2O एवढंच आवडायचं, बाकी नाही. कोणी लक्षात ठेवा आणि पाठ करा हो की नाही, त्याच्यामुळे विज्ञानाची मला आवड नव्हतीच. त्यानंतर गणित, गणितामधलं ते कंस बघितलं की मला कंसासारखा तो कंस आहे ना गोष्टीतला, त्या कंस राक्षसाची आठवण व्हायची की किती वाईट. त्यात मला सगळ्यात जास्त राग यायचा.